या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उमा महेश्वर मंदिर दाखवले आहे, तो व्हिडिओ आपण नक्की पहा। या व्हिडिओ मध्ये भाग 2 मध्ये मी तुम्हाला उमा महेश्वर परिसरातील नागदेवता मंदिर, शिव मंदिर, अन्नछत्र जेथे दररोज भाविकांना पोटभर जेवण दिले जाते इत्यादी ठिकाणे दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वर। हे आहे अन्नछत्र, येथे रोज दुपारी 12 ते 2 भाविकांना पोटभर जेवण दिले जाते। आणि आता आपण नागदेवता मंदिराकडे जाणार आहोत। प्रसादालयाच्या शेजारीच येथे जेवण बनवणं चालू आहे। उमा महेश्वर मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यावर या बाजूला आहे नागदेवांचं मंदिर। तर चला तर आता आपण नागदेवांचं मंदिर पाहूयात। या बाजूला एक गुहा आहे, ती आपण पाहूयात। या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। आता आपण शिव मंदिराकडे जाणार आहोत। शिव मंदिराकडे जाण्यासाठी जवळपास 40 पायऱ्या चढून वर जावे लागते।
आता जवळपास दुपारचा एक वाजत आला आहे. आता आपण जेवण करण्यासाठी अन्न छत्राकडे म्हणजेच प्रसादालयाकडे जाऊयात. या प्रसादालयाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील कर्मचाऱ्यांकडून. नमस्कार. नमस्कार. ये श्रीशैलम उत्तरद्वार उमा महेश्वर है. इधर तो बहुत लोग आते रहते हैं. स्वयंलिंग है इधर. बहुत लोग आते रहते हैं. फ्राइडे हर एक दिन लोग आते. नित्यान्न दान है इधर. दो साल से चल रहा है. नित्य रोज नित्यान्न दान चल रहा है. ये छुट्टी दिन में से दो बड़े दो दूर दूर से आते हैं लोग. ये तो इधर मिल जाएगा चावल खाना. चावल मिल जाएगा आप लोगों को. ये टेम्पल का चेयरमैन कंदूरी सुधाकर है. और ट्रस्ट के लिए नहीं, गवर्नमेंट एम्प्लॉय अब जो सिन्हा साहब है, एग्जीक्यूटिव साहब है सर, सब सिबंदी से ये अन्नदान चल रहा है. ठीक है. ये देनगी से भक्त लोगों के भक्त लोग से विराड़न देते रहते हैं. वो सहकार से चल रहा है. ठीक है. दो साल पे दो साल धन्यवाद. श्री उमा महेश्वर आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.